नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चला तर मग आज आपण चौकोनाच्या लगतच्या बाजू म्हणजे काय ते समजून घेऊ। त्याआधी आपल्याला लगतच्या बाजूंच्या जोड्या लावाव्या लागतील। मग चौकोन एबीसीडी या ठिकाणी दिलेला आहे। या चौकोन एबीसीडी मध्ये आपल्याला बाजू एबी व बाजू बीसी ही पहिली जोडी त्या ठिकाणी लावता येईल। बाजू एबी व बाजू बीसी, बाजू ए बी व बी सी मध्ये बी हा सामायिक बिंदू आहे। बाजू बी सी व बाजू सी डी, तसेच बाजू सी डी व बाजू ए डी व बाजू ए डी, बाजू ए डी व बाजू ए बी, आता या ठिकाणी लक्षात घ्या, चौकोनाच्या लगतच्या बाजूंच्या चार जोड्या त्या ठिकाणी लागल्या। मग या चारही जोड्यांमध्ये एक सामायिक बिंदू आपल्याला दिसतो, तो कसा? पहिल्या जोडीमध्ये बी हा सामायिक बिंदू आहे, म्हणजेच बाजू ए बी व बाजू बी सी मध्ये बी हा सामायिक बिंदू आहे। तसेच दुसऱ्या जोडीमध्ये बाजू बी सी व बाजू सी डी मध्ये सी हा बिंदू सामायिक आहे। बी सी व सी डी याच्यामध्ये सी हा बिंदू सामायिक आहे। तसेच तिसरी जोडी सी डी व ए डी मध्ये डी हा बिंदू सामायिक आणि ए डी व ए बी मध्ये ए हा बिंदू सामायिक। म्हणजेच यावरून आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल की चौकोनाच्या लगतच्या बाजूंमध्ये एक सामायिक शिरोबिंदू असतो।